नमस्कार मित्रांनो, ही घटना मी 21 वर्षाचा असतानाची आहे। तेव्हा मी आर्मी भरतीसाठी रोज सकाळी रनिंग प्रॅक्टिस करत होतो। माझा मित्र भूषण माझ्या सोबतीला असायचा, बाकी बरेच जण असायचे। महिना नोव्हेंबरच्या थंडीचा होता। मला सकाळी लवकर उठता यावे म्हणून मी माझ्या घरच्या गायवाड्यात झोपायचो। त्या दिवशीसुद्धा मी मोबाईलमध्ये 5 वाजताचा अलार्म लावून झोपलो होतो। माझा गायवाडा जरा लहानच होता। त्याच्या आजूबाजूला कुडाचे आवार होते आणि समोर त्याला टपराची फाटकी होती। थंडी जास्त असल्यामुळे मी बाजेवर जाड पांघरून घेऊन झोपलो होतो। तोच मला झोपेत माझ्या नावाने ओरडण्याचा आवाज येत होता। त्या आवाजाने मी जाग झालो। भूषण माझा मित्र मला आवाज देत होता। मी पूर्ण जागा झाल्यावर मोबाईलात बघितले, रात्रीचे 2 वाजणार होते। मी उठूनच त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हणालो, काय रे, काय झाले, एवढ्या रात्री का आलास तू? त्यावर भूषण म्हणाला, अरे आज लवकर जाऊ रनिंगला, मला उद्या बाहेर गावी जायचे आहे। मी त्याला म्हटले, अरे तू पागल झालास की काय, आता रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तू म्हणतोयस रनिंगला चल, ह्या टायमाला कोण जातं रनिंगला? त्यावर तो म्हणाला, अरे खरंच भावा, मला उद्या बाहेर गावी जायचे आहे म्हणून म्हणतोय। मी त्याला म्हटले की मग राहू दे आजचे दिवस, उद्याला जाऊ। तर तो म्हणाला, नाही यार, भरती जवळ आहे, प्रॅक्टिस मिस व्हायला नको। की एवढ्या रात्री कशाला, रोजच्या टाईमवरच गेलो असतो ना, मग इतक्या लवकर का? तर तो म्हणाला, अरे लेका 6 वाजताच जायचे आहे ना। मला त्याचे हे बोलणे पटले नव्हते, पण माझा जवळचा मित्र असल्यामुळे मला त्याला नाही म्हणता आले नाही। पण थोडे विचित्र सुद्धा वाटत होते। मी माझा रोजचा शूज घालून तयार झालो। आम्ही रोज बैगावच्या डांबरी रस्त्याने रनिंग करायचो। रोजच्याप्रमाणे आजही दोघे त्याच रस्त्याने जात होतो। दोन्ही बाजूने शेत असल्यामुळे फक्त अंधार दिसत होता आणि रस्त्याच्या बाजूला असणारी झाडे शांत होती। रातकिड्यांचा आवाज मात्र खूप होता आणि थंडीही खूप होती। पण जशी जशी रनिंग चालू केली, आता शरीर गरम होत होतं। किमान 1.5 किलोमीटर आम्ही रनिंग केली। आता माझ्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या। आम्ही तसेच आणखी धावत होतो, पण एक मात्र गोष्ट मला खटकत होती, एवढा वेळ भूषण फक्त शांत होता। तसा तो काही ना काही बोलत असे, पण आज मात्र काहीच बोलत नव्हता। त्यातच आणखी आज तो माझ्या मागे मागे धावत होता। याआधी तो नेहमी माझ्या पुढे असायचा। मी थांबलो आणि त्यालाही थांबवले। मी त्याच्याकडे बघताच एक धक्का मला बसला। मी एवढा धावून माझे अंग घामाने चिंब भिजले होते, पण भूषणचे शरीर मात्र अजूनही तसेच वाटत होते, थंड। मला काय होत आहे काहीच समजत नव्हते। मी काही न बोलता परत धावू लागलो, पण आता भीतीसारखे वाटत होते। काहीतरी विचित्र अंगाला स्पर्श केल्यावर जसा अंगावर काटा येतो, तसेच मला वाटत होते। आम्ही बराच वेळ धावत होतो आणि एका रोजच्या जागी थांबलो, जिथे एक काळ्या मारुतीचे मंदिर होते। तेच आमचे शेवटचे ठिकाण असायचे। तेथेच थोडा आराम करून आम्ही परत घरी यायचो। त्याच्या थोड्या दूरवरच एक मोठे पाण्याचे तळे होते। कधी कधी आम्ही त्यात पोहायचो सुद्धा, पण इतक्या रात्री नाही। मी मंदिराकडे जातच होतो, तोच भूषण म्हणाला, अरे थांब ना, मंदिरात नंतर जाऊ, चल ना, आलोस तर तळ्यावरून चक्कर मारून येऊ।
मला त्याचे हे बोलणे आज जरा वेगळेच वाटत होते. आज असा हा वेड्यासारखा का बोलतोय याचेच मला नवल वाटत होते. आपसुकच भीती निर्माण होत होती. मी त्याला म्हणालो, अरे मी थकलोय, उद्याला जाऊ तिथे. त्यावर तो म्हणाला, तुला चल म्हटलं ना. तो आवाज ऐकताच मला कापर सुटली. तो एक विचित्रच आवाज होता, थोडासा भारी, एका पुरुषासारखा. माझे हृदय आता जास्तच धडधडत होते. बाजूला असणारी झाडे व तो अंधार खूपच जीव घेणा वाटत होता. येईल त्या देवाचे नाव मी घोळत होतो. एक क्षण वाटलं येथून पळून जावं, पण हिंमतच होत नव्हती. त्याने डोळे मोठे करून माझ्याकडे पाहिले आणि तो पुढे चालू लागला. मी आपसुकच मन नसतानाही त्याच्या मागे चालत होतो. आम्ही आता तळ्याच्या काठावर होतो. तळ्यातील ते पाणी पूर्ण काळसर दिसत होते. जणू ते मला गिळण्यासाठीच वाट बघत असावे. त्यातील असणारे काट्यांची झुडपे एखाद्या राक्षसाप्रमाणे भासत होती. भूषण एकसारखा त्या पाण्याकडे बघत होता. तो माझ्याकडे वळला आणि म्हणाला, अरे तुला पोहायचं नाही का? रोज पोहतोस ना तू? कारण आज मी सुद्धा पाण्यात पोहणार आहे. त्याचे ते बोलणे ऐकताच मी जागच्या जागीच थांबलो. जीव खूप धडधड उडत होता, कारण तो जे बोलला ते माझ्या मनाला पटतच नव्हते. कारण भूषणला पोहता येत नव्हते. तो रोज जरी सोबत येत असला तरी तो पोहायचा नाही. मी तेव्हाच समजलो की आपण खूप मोठ्या संकटात सापडलो आहे. आता माझे हातपाय थरथरत होते. मी त्याच्या हालचालीकडेच बघत होतो. त्याने त्याच्या पायातील बूट काढला आणि एक तिरपी नजर त्याने माझ्याकडे टाकली. तो अंगाला घाम फुटेल असा हसत होता. मी रळकुंडीला आलो होतो. तेथून काळ्या मारुतीचे मंदिर दिसत होते. मला तिथे पळून जावेसे वाटत होते, पण हिंमत होत नव्हती. तो पुन्हा बोलला, अरे चल. हो हो तू चल ना, मी आलोच. मी घाबरतच अडखळत बोललो. मी माझ्या पायातील बूट आणि अंगातील टी शर्ट काढण्यासाठी वाकलो. परत जेव्हा भूषणकडे बघितले तेव्हा तो पाण्यात होता. त्याचे अर्धे शरीर पाण्यात होते आणि तो माझ्याकडेच बघत होता. पण घाबरवणारी गोष्ट तर ही होती की तो जिथे पाण्यात होता तिथे खूप पाणी खोल होते आणि त्यात त्याचे ते पांढरे डोळे अंगावर काटा आणत होते. तो काहीच हालचाल न करता तसाच होता आणि हाताने मला येण्याचा इशारा करत होता. ते दृश्य बघताच माझ्या तोंडातून शब्दही निघत नव्हता. तरीही मी बजरंगाचे नाव घेऊन तिथून पळ काढला. कसेही करून मला त्या मारुतीच्या देवळात जायचे होते. मी एवढ्या जोरात धावत होतो की समोर येणारे काटेरी झुडपेसुद्धा माझ्या अंगाला बोचत होती. त्या मारुतीचे मंदिर माझ्या काही पावलांच्या अंतरावर होते. तोच माझा पाय कुणीतरी पकडल्यासारखा झाला आणि मी खाली आदळलो. मी एवढ्या जोरात खाली पडल्यामुळे बऱ्याच जागी अंगाला खरचटले होते. मी मागे वळून बघितले तर माझा पाय एका झुडपात अडकला होता. तो सोडवत असताना माझे लक्ष तळ्याकडे गेले. तोच छातीत धस्स झाले. तो तळ्यावरून माझ्याकडे बघत होता. अंधार होता, पण त्याची ती उभी असलेली आकृती मला दिसत होती. मी परत मारुती रायाचे नाव घेऊन उठलो आणि मंदिराकडे धावत सुटलो. मी थेट त्या मंदिरात देवाजवळ जाऊन बसलो. पण धडधड अजूनही होती. पण आपण आता सुरक्षित आहो याची खात्रीसुद्धा होत होती. मी तेथेच बसून होतो.
सकाळची वाट पाहत मी मोबाईल बघण्यासाठी हात खिशात वळवला आणि मोबाईल हातात घेतला, पण पडल्यामुळे त्याचा डिस्प्ले पूर्णपणे फुटलेला होता, पण मोबाईल चालू होता, पण काहीच कामाचा राहिला नव्हता। तोच मला माझ्या नावाची हाक ऐकू आली, परत मला कापर सुटली। तो आवाज आता माझ्या मागूनच येत होता, पण थोडा दुरून। मी मागे पाहिले आणि आता जवळपास मी भीतीने रडतच होतो। तो मंदिराच्या काही दूर अंतरावर एका निंबाच्या झाडामागे उभा होता आणि वाकूनच मला आवाज देत होता आणि हसतच म्हणत होता, काय रे मला न सांगता चालास, भीती वाटतंय माझी। आणि तो परत विचित्र हसायला लागला, पण तो या मंदिरात येऊ शकणार नाही हे मला माहीत होते। हनुमान चालीसाच्या काहीच ओळी मला पाठ होत्या, त्यास मी डोळे बंद करून म्हणू लागलो। बराच वेळ त्याचा आवाज मला आला नाही, मी डोळे घट्ट बंद करून घेतले। मला झोप लागली असावी आणि कसल्याशा आवाजाने मला जाग आली। डोळे उघडले तेव्हा भूषण समोर उभा होता, तोच सरकन अंगावर काटा आला। मी धाडकन उठून बसलो, सकाळ झाली होती, मी पटकन त्याच्यापासून दूर झालो। भूषण सोबत आणखी काही रोजचीच मुले होती। अरे बाबा काय झालंय तुला, आणि आज न सांगताच आलास, मी तुला उठवायला गेलो तर तिथे तू नव्हता, आणि हे अंगाला काय लागलंय, कुठे पडलास का, भूषण मला म्हणाला। तेव्हा मला कळले की तो खरंच भूषण आहे। मी त्याला काहीच न सांगता त्याला एवढेच म्हटले की भूषण प्लीज मला घरापर्यंत सोड। त्याच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न होते, पण तोही काहीच न बोलता मला घरी सोडायला आला। मी घरी येताच जे काही घडले ते सर्व माझ्या आजी आणि आईला सांगितले। तिथे भूषणही होता, तो सुद्धा घाबरला होता। तेव्हा आजीने तुला चकवा लागला होता म्हणून सांगितले, अर्ध्या रात्रीला जर कुणी आवाज देत असेल व काहीतरी विचित्रच बोलत असेल किंवा कुठेतरी चल म्हणत असेल तर समजावे की तो एक चकवा आहे, त्याला बळी पडू नये, आपल्याच गोष्टीवर ठाम राहावे, तो तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेन, असे आजी सांगत होती। तिने तुळशीजवळ ठेवलेले पाणी माझ्या डोळ्याला लावले आणि ते प्यायला सांगितले। मला त्या प्रसंगातून सावरायला बराच वेळ लागला। मारुती रायाच्या कृपेने मी त्या दिवशी वाचलो। जवळपास मी एक महिना घराच्या बाहेर पडलो नाही, पण वेळेनुसार ही घटना मी विसरत गेलो। पण काही कारणाने ती जर आठवली तरी अंगावर आजही काटा येतो। मित्रांनो, ही घटना विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आहे। हा सत्यानुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारचे सत्य अनुभव आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। भेटूया लवकरच अशाच एका सत्य अनुभवासोबत।